लाइमलाइट हॉटेल एंड रेस्टो बार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या. सरकारी हॉस्पिटल समोर कुडाळ. व्हॉट्सअप नंबर 9773232299. फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, बँकेट हॉल, लॉजिंग, एक्झिक्युटिव्ह रूम, डिलक्स रूम, स्वीट रूम, डॉर्मिटरी. राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळानं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांचं याबाबत लक्ष वेधलं. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री केसरकरांची सावंतवाडीत भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं आणि चर्चा देखील करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, सावंतवाडी कार्याध्यक्ष गोविंद शिर्लेकर उपस्थित होते. याविषयी राजन कोरगावकर यांनी माहिती दिली. नमस्कार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नामदार माननीय दीपकबाई केसरकर यांची आज त्यांच्या निवासस्थानी आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि काही ज्वलंत प्रश्नांसंदर्भात चर्चा घडवून आणली. या प्रश्नांमध्ये आमच्या प्राथमिक शिक्षकांना 2014 सालापासून केंद्रोप पदोन्नतीचा लाभ मिळाला नव्हता आणि आता शासनाने त्याचा लाभ देण्याचा म्हणजे केंद्रोप पदोन्नती करण्याचा निर्णय घेतला असताना 50 वर्षाच्या पुढील शिक्षकांना या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येत होतं. ही बाब गंभीर होती आणि ही गंभीर बाब माननीय नामदार दीपकबाई केसरकर यांच्या निरसन दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व शिक्षकांना याचा लाभ देण्यात येईल असं या ठिकाणी आश्वासक अभिवचन दिलेले आहे. त्यानंतर वरिष्ठ आणि श्रेणी आणि निवड श्रेणी या प्रश्नासंदर्भात सुद्धा जे आंतरजिल्हा मध्येने जे शिक्षक गेलेले आहेत त्या शिक्षकांचा UDIS नंबर त्यांना न मिळाल्यामुळे त्यांना फॉर्म भरता येत नाही ही बाब सुद्धा गंभीर असल्याच्या लक्षात आलं आणि त्या संदर्भात सुद्धा ठोस आश्वासन देण्यात ठोस निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त प्राथमिक शिक्षकांना 2रा 3रा हप्ता मिळाला नाही आणि 4था हप्ता पेड करण्याचा सुद्धा शासनाचा आदेश झाला आणि त्या अनुषंगाने अगदी माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनानं दिल्यानंतर त्यांनी त्याच्या ते लक्षात आलं की 2रा 3रा हप्ता या शिक्षकांना मिळाला नाही आणि 4था हप्ताचा आदेश झाला आहे. या संदर्भात आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि 6व्या टप्प्यातल्या ज्या बदल्या आहेत त्या 6व्या टप्प्यातल्या बदल्या हा बदल्याचा टप्पा जो आहे तो टप्पा रद्द करण्यात येईल आणि जे शिक्षक गणित आणि विज्ञान पदवीवर जे शिक्षक आहेत ते गणित विज्ञान पदवीवर शिक्षकांचा जो S14 जो वेतन श्रेणी आहे ती देण्यासंदर्भात जो महाराष्ट्र शासनाला जी वेतन तृती कमिटी आहे त्याचा हे जे सूचना आहे त्या सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं आणि 3 वर्ष किमान 3 ते 4 वर्ष वेतनेतर अनुदान शिक्षकांना मिळालं नाही आणि फक्त शिक्षकांचे हे वेतनेतर अनुदान न मिळाल्यामुळे अनेक वर्ष प्रवास बिलं, मेडिकल बिलं आणि या संदर्भातले अनेक तत्संबंधित जी बिलं आहेत ती अनेक वर्ष पेंडिंग असल्यामुळे त्या संदर्भात शिक्षण विभागाला ह्या शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात बिलांसंदर्भात निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि बदल्या ज्या आहेत 2रा आंतरजिल्हा बदल्या. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.